महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आज मागणी करणार आहेत. या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे जी आपल्यासोबत आहे. महाराष्ट्रामध्ये विस्तार होणार असली चर्चा जोरदार आहे. त्या विस्तारांमध्ये आपलाही नाव असलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रात आता चर्चा आहे की मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तुम्ही त्यांचे सहकारी आहात महायुतीचे, काय तुमची नेमकी मागणी आहे? आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी आमदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेसोबत आहे आणि अनायासेस महायुतीचे देखील आम्ही घटक पक्ष आहोत. आघाडी झाल्यापासून अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा आमच्या पक्षासोबत झालेली नाही. या संध्याकाळी बहुतेक ती वर्षा बंगल्यावर आमची शिंदेसाहेबांसोबतची आज चर्चा ठेवलेली आहे. उद्या आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक ठाण्यामध्ये होऊ घातलेली आहे. कॅबिनेट मंत्रीची मागत आहे, राज्यमंत्रीची मागणी आहे, नेमकी कोणती नेम? तर आमच्या पक्षाची उद्या जी उच्चाधिकार समितीची बैठक आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दोन महामंडळं आमच्या कार्यकर्त्यांसाठी आणि राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री ही आमच्या पक्षाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री कोण असणार, तुम्ही स्वतः असणार आहे? नाही, ते बघू, ते नंतर पक्ष ठरवेल ना. आता उच्चाधिकार समितीची बैठक आहे, ते पक्ष ठरवेल त्या संदर्भात. आणि मला असा विश्वास वाटतो सध्याच्या विद्यमान राजकीय परिस्थिती आणि जी चलबिचलता राजकारणामध्ये आहे हे लक्षात घेता आमच्या पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व विधानसभेत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. अन्यथा आमचा रिपब्लिक पीपल्स रिपब्लिक पक्ष 31 जागा स्वबळा लढवण्याचा एक ठराव केलेला आहे, त्याची माहिती आम्ही देऊ तुम्हाला. ठीक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.